नमस्कार, माझं नाव राहुल दिवाकर डंकरवार. मी एक मेणपुराचा मुलगा आहे आणि आज देशात कोरोना व्हायरस धुमाकूळ केलेला आहे, तर त्यामुळे आज मेणपुरांची अवस्था बिकट झालेली आहे. आणि आपण बघत आहोत मेणपुरांची अवस्था जर पाहिलं तर यांना अन्नधान्य आणि येणं जाणं आणि एक तर हे मेणपाड जे कुंभार जमात आहे मेणपाड, तर हे स्थलांतरित मेणपाड आहेत. ते स्थलांतर मेणपाड असल्यामुळे कसं यांना गावोगावी जावं लागते आणि यावे लागते यांना, तर त्यासाठी कसं यांना आणि त्याचबरोबर मेंढ्यांना जिथं चारा असतो त्याच ठिकाणी यांना जावे लागते आणि यावे लागते. आज एका ठिकाणी राहून आज जे लॉकडाऊन केलेलं आहे, लॉकडाऊनमध्ये एका ठिकाणी राहून यांना राहावं लागत आहे. याच्यामध्ये यांना अडचणी असं येतात का दुसऱ्या गावाला जायला पण अडचण होत आहेत आणि काही मेंढ्यांचं आज मेंढ्या बिमार पडल्या आहेत काही, तर मेंढ्या बिमार पडल्या आहेत तर यांनासाठी औषधी आणण्यासाठी सुद्धा यांना दुसऱ्या गावी जावं लागतं. दुसऱ्या गावी जायसाठी तर यांच्याकडे साधन काहीच नाही सध्या आता, आणि यांच्यापर्यंत कोणते साधन पोहोचू शकत नाही कारण की हे स्थलांतर असल्यामुळे हे रोडवर नसतात तर एका म्हणजे शेतामध्ये असतात आणि ते गावापासून कमीत कमी 5-5 किंवा 10-10 किलोमीटर असतात आणि हे काही गावापासून कमीत कमी 20-25 किंवा 50-50 किलोमीटर अंतर असतात. आणि यांना जर यांची तब्येत बिघडली वेळेवर तर यांना जायला पण अडचण होतात आणि आता खाण्याचं पण यांचे वांदे आहेत कारण की आज यांच्याकडे पैसा सुद्धा काही प्रमाणात असेल पण ते तांदूळ घ्यायला किंवा मीठ घ्यायला यांना कारण की ते सुविधा नाही यांना. आणि एखादी गाववरून जर जाऊन यांनी काही औषधी पाणी आणतो म्हटले तरी तर यांना 2-व्हीलरची पासेस सुद्धा नाही आहे, तर यामुळे हे पुष्कळ अडचण होत आहे. आणि चाऱ्याचा प्रश्न आता एका ठिकाणी शेळ्या किंवा मेंढ्या चरू शकत नाही म्हणजे कसं आहे ते एखादी या ठिकाणचा चारा जर संपला असेल तर त्यांना दुसऱ्या ठिकाणी जावं लागते, तर जावं लागते तर जाण्यासाठी त्यांना पहिलं नियोजन करावं लागते का त्या ठिकाणी चारा आहे की नाही आहे त्या ठिकाणी त्यांना नियोजन करावं लागते. आज एका ठिकाणी असल्यामुळे यांना आज शेळ्या पण जवळपास उपाशी मरण्याचा प्रसंग येत आहे आणि यांच्यावर पण थोडाफार तरी प्रसंग उपाशी मारायचे येत आहे कारण की कसं आहे आज जर लॉकडाऊन असेल तर यांना एक आयडेंटिफिकेशन पण दिलेलं नाही आहे की एक पशुपालन आहे म्हणून यांना एक भटकंती करतात पण यांना एक ओळखपत्र पण याच्याकडे काहीच नाही आहे आजपर्यंत. आणि शासनानं पण यांना एक आयडेंटिफिकेशन द्यायला पाहिजे होतं का पशुपालक म्हणून आहेत म्हणून यांना कुठं पण जायला थोडा एंट्री पाहिजे होती आणि त्या